नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला जात पडताळणीसाठी आपण ऑनलाइन कसं करायचं त्याची संपूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी साठी ऑनलाइन करतो तर त्याच्यामध्ये आपला जर अर्ज एका स्ट्रोक मध्ये जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी भेटली तर ती उत्तम असते, नाहीतर जर आपल्या अप्लिकेशन मध्ये काही म्हणजे त्रुटी राहिल्या तर आपल्याला मग ते त्रुटीसाठी मग आपल्याला मेल येतो आणि मग आपल्याला त्या त्रुटीची पूर्तता करावी लागते, त्याच्यामुळे ते प्रोसेस लेंदी होते आणि ही जी सिरीज आहे ती मग वाढत जाते। तर आपल्याला इन वन स्ट्रोक आपण कास्ट व्हॅलिडिटी कशी मिळवणार याबाबत आपण इथं पाहू, परंतु तत्पूर्वी आपल्याला ऑनलाईन करण्यापूर्वी काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणे गरजेचे आहे। तर त्या काय आहेत ते आपण इथं पाहूया। आता हे बघा, कास्ट स्क्रुटनी कमिटीला आपण ज्यावेळेस अप्लाय करतो तर जी जात पडताळणी समिती आहे त्यांचा क्रायटेरिया 3 महिने, तुम्ही अर्ज दाखल केल्यापासून 3 महिने आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने म्हणजे असे 5 महिने, म्हणजे आपण आपल्याला ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे त्याच्या 5 महिने अगोदर आपण म्हणजे धरून चालायचं आहे, म्हणजे एवढा वेळ समिती घेते। परंतु असा शैक्षणिक बाबीमध्ये जनरली समिती जी आहे ती 2 महिन्यामध्ये निपटारा करण्याचा प्रयत्न करते, परंतु आपल्याकडनं जेवढा शक्य होईल तेवढा म्हणजे आपण लवकर सबमिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता याच्यासाठी म्हणजे कोण कोण करू शकतो, तर हे बघा, 11वी 12वी जर विज्ञान शाखेमध्ये आपण शिकत असेल तर त्यावेळेस तिथं आपण अप्लाय करून ठेवायचं आहे 11वी 12वी विज्ञान शाखेमध्ये। त्याच्यानंतर अनेकांचे म्हणजे काही डिप्लोमा होल्डर्स असतात तर ते पण म्हणजे याच्यात आपण अप्लाय करू शकतात, किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम। आता अनेक असे कोर्स आहेत जे आर्ट अँड कॉमर्स, आर्ट कॉमर्सचे 11वी 12वीचे विद्यार्थी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करत नाही, परंतु ज्यावेळेस ते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जातात त्यावेळेस त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसते, तर अशा वेळेस व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर त्यांना प्रवेश पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेल द्वारे जी ऍडमिशनची प्रक्रिया ती पूर्ण केली जाते, तर त्याचा जो आपण सीईटी सेलचा जो ऍडमिशनचा जो अप्लिकेशन आहे तो पण आपण तिथं वापरून आणि तिथं यासाठी आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण अप्लाय करू शकतो। आता हे बघा, अनुसूचित जातीचा जो आदेश आहे तो 1950 आणि अनुसूचित जमातीचा 1950 जे आदेश आहे त्याची राज्यनिहाय यादी तयार करण्यात आली होती आणि या संविधानामध्ये म्हणजे सुधारणा करण्यात आली 1990 मध्ये। तर SC कॅटेगरीमध्ये फक्त 3च धर्म त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, हिंदू, शीख आणि बौद्ध। या धर्माच्या व्यतिरिक्त SC ही अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणार नाही। आणि बाकी मग ते अन्य प्रवर्ग आहेत जसा अनुसूचित जमाती आहेत, इतर मागासवर्गीय, विभज म्हणजे NT1 NT2 वगैरे, हे OBC यांचा म्हणजे धर्माचे बंधन नाहीये। आता महाराष्ट्र शासन अधिनियम 2001, आता याच्यामध्ये जात आपली जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदारावर राहते, म्हणजे तुम्ही अप्लिकंटला आपण कोणत्या जातीचे आहोत आपला जो दावा आहे ते सिद्ध करण्याचा काम हा अर्जदाराचा असतो। आणि ही जी पडताळणी समिती आहे तिला त्या समितीला दिवाणी न्यायालयाचा अधिकार दिलेला आहे। आता आपण ज्यावेळेस ऑनलाईन अप्लाय करतो तर आपला जो दावा आहे आपला अर्ज आहे पडताळणी समिती ते तुमच्या अर्जाला 2 अँगलने पाहते। पहिला अँगल, त्यांचा मागासवर्गीय यांना तर वैधता प्रमाणपत्र द्यावे हा त्यांचा एक म्हणजे दृष्टिकोन असतो। दुसरा, नाम सदृश्याचा फायदा घेत बिगर मागासवर्गीयांनी वैधता प्रमाणपत्र मिळवू नये हा पण म्हणजे आपला जो अर्ज आहे तो समिती 2 अँगलने पाहते। आता जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे नियम जे 2012चा जो नियम आहे त्याच्या अनुसार मानव दिनांकापूर्वी जातीचा जो नोंद म्हणजे हा फार महत्वाचा आहे आणि मानव दिनांकापूर्वीचा जो महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवास असावा। आता इथं अनेकांना म्हणजे गैरसमज होतो, काही समज गैरसमज अनेक आहेत, तर आपण इथे एक उदाहरणासाठी आपण आता घेऊया। आता जसा मानक दिनांक अनुसूचित जातीसाठी 10 ऑगस्ट 1950 आहे, विजय NT साठी 21 नोव्हेंबर 61, OBC SBC साठी 13 ऑक्टोबर 67 याप्रमाणे आहे, म्हणजे आपण जर SC ST वगैरे यांचा जो मानक दिनांक आहे महाराष्ट्रातला रहिवासाचा जो दिनांक आहे तो या प्रकारे आहे। आता अर्जदाराचे वडील, आजोबा कायमस्वरूपी रहिवास होते तेथील सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा। आता इथं म्हणजे अनेकांना इथं अडचणी असतात, त्यांच्या गैरसमजुती असतात। आता जसा मी एक हा इथं उदाहरण दाखवतोय, समजा हा हे मी उदाहरणासाठी दाखवले, हे म्हणजे एक डेमो पर्पज दाखवतोय। आता हा शाळा सोडल्याचा दाखला जसा जळगावचा आहे आणि हा जो अर्जदार आहे त्यांनी आपल्या आजोबाचा म्हणजे हा लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवलाय। आता तो काय म्हणतो, आता हा जो आहे याची कास्ट आहे लोहार, म्हणजे येतो NT मध्ये, NT मध्ये म्हणजे याला जो पुरावा लागणार आहे 21/11/1961 चा,
मग तो काय बघतो शाळेत दाखल झाल्याची जी तारीख आहे ती 54 ची आहे, म्हणजे 61 आणि इथं 54, म्हणजे तो समजतो हा बरोबर आहे, हा माझा पुरावा चालल. परंतु तसा नसतो. आता इथं तुम्ही समजून घ्या काय आहे. आता समजा हा जो शाळा म्हणजे हा जळगावचा म्हणजे एलसी आहे, हा म्हणजे असू शकतो कर्नाटकचा असू शकतो, एमपीचा, म्हणजे त्याचे जे आजोबा आहेत ते त्यांचा जन्म कर्नाटक मध्ये झालेला असेल, किंवा मी एक उदाहरण म्हणून सांगतोय तर ते तुम्ही इथं समजून घ्यायचं, किंवा तुम्ही महाराष्ट्रामधल्याच कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आजोबांचा जन्म झालाय, मग तुमचा मानक दिनांकापूर्वीचा कायम रहिवासचा म्हणजे कोणता होणार आहे. तर हे बघा, तुमचा कायम रहिवास इथं जो तुमचा जन्म आहे, जो जन्मस्थळ आहे, तो तुमचा कायम रहिवास होणार आहे. अनेकांना असं वाटतंय का मी म्हणजे आता 1954 ला आजोबांनी ऍडमिशन घेतले म्हणून आम्ही जे आहे एनटी साठी जे आम्हाला 61 पुरावा पाहिजे तो इथं आमचा पूर्ण होतो, तसं नाहीये. कायम रहिवास होत नाही, कारण हे 2012 गाईडलाईन नुसार इन केस द अप्लिकंट ऑर हिज फादर ऑर ग्रँड फादर ऑर ग्रेट ग्रँड फादर ऑर रिलेटिव्ह वॉज नॉट ऑर्डनरी रेसिडेंट ऑफ द प्लेस विद इन द एरिया ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ द कंपोनंट ऑथॉरिटी, टेम्पररी रेसिडेंस अप्लिकेशन फॉर द पर्पज ऑफ सर्विस, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन और कन्फर्मेंट इन जेल ETC विद द एरिया शैल नॉट कन्फर्म ज्युरिडिक्शन ऑन द कंपोनेंट अथॉरिटी टू इश्यू कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही आता इथं त्या समितीचं काय म्हणणं आहे, का तुम्ही म्हणजे शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त किंवा म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि सर्व्हिस निमित्त समजा तुम्ही दुसऱ्या ठिकाणावरनं इथं आले तर तुम्ही इथलं कायम रहिवास होत नाही. म्हणजेच तुमचा जो हा इथं जो तुमचा जन्म आहे तो तिथल्या, जर म्हणजे आता इथं कर्नाटकचा माणूस आहे तर तो हा त्याचा जन्म म्हणजे कर्नाटकला झालाय, परंतु तो इथं शाळेमध्ये दाखल झाला 54 ला, परंतु त्याचा मूळ गाव जो आहे तो इथं म्हणजे आता इथं जळगावला त्याने ऍडमिशन घेतले म्हणून तो मूळ गाव जळगाव होणार नाही. त्याचा जो बर्थ प्लेस आहे तो मुळगा राहील, कारण तुम्ही इथं एज्युकेशन पर्पज आलाय. आणि पुन्हा इथं सतत गैरहजर सबब कामी, आता सतत गैरहजर म्हणजे तुम्ही इथं ऍडमिशन घेतले आणि पुन्हा गावाला जाऊन म्हणजे कर्नाटकला जाऊन निघून गेले असा पण होतो. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मानक दिनांकापूर्वीचे जे पुरावे आहेत तिथं आपला जन्म बघितला जातो, म्हणजे आपण कायमचे रहिवास आहेत का. मग अशा परिस्थितीत जे हुशार लोक असतात तो हा जो म्हणजे सर्टिफिकेट आहे तो जोडत नाही, त्याच्याऐवजी दुसरा कोणता त्यांचा दाखला असेल तर तो देऊन आणि मग ती मिळव. म्हणजे आपण जी चूक आहे, आपली जी चूक आहे ती आपण इथं समजून घ्यायची आहे. तर हे झालं मानक दिनांकाचा कायम रहिवास म्हणजे काय हे तुम्हाला याच्यावरनं कळलं असेल. आता जातीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील नावाचे स्पेलिंग, जात, इतर नोंदी तपासाव्यात. आता ज्यावेळेस आपण कास्ट सर्टिफिकेट घेतो, अनेक म्हणजे असे करतात का जे घाईघाईमध्ये कास्ट सर्टिफिकेट मिळवतात, ऍक्च्युली कास्ट सर्टिफिकेट हे आपल्या जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहेत जे कधीही बदलत नाही त्याच्या अनुसार आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि जर ते आपण घेतलं नाही, आपला जातीचा दाखलाच जर समजा त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर मग आपली जो व्हॅलिडिटी मिळणार आहे ती पण म्हणजे चुकीचीच भेटणार आहे. आणि ज्यावेळेस मग आपल्याला कधी नोकरी किंवा आपल्याला कोणत्या ऍडमिशन करता ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मग तिथं आपल्याला त्रास होतो. तर ते अगोदर जातीचे प्रमाण जर आपले तपासून घ्या, त्याच्यावर स्पेलिंग वगैरे बरोबर असेल तरच अप्लाय करा, नाहीतर पहिले अगोदर जातीचा दाखला जो आहे चेंज करून करेक्ट स्पेलिंगचा तो मिळून आणि नंतरच व्हॅलिडिटी साठी अप्लाय करा. आता अर्ज आपल्याला समजा हे आपण पाहणारच आहोत, बाटीच्या वेबसाईट वरती जायचा असतो, त्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची पासपोर्ट प्रिंट वगैरे घ्यायची असते आणि त्याच्यानंतर मूळ कागदपत्रे व अटेस्टेड कॉपी ह्या आपल्याला समितीमध्ये जाऊन जमा करायच्या असतात. आता ज्या जिल्ह्यातनं जातीचा दाखला घेतलाय त्या कार्यक्षेत्रातील समितीकडे अर्ज सादर करायचा असतो. आणि आपण ज्यावेळेस आपण ऑनलाईन करतो तर त्यावेळेस आपल्या जे कास्ट सर्टिफिकेटचे जे इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अनुसारच म्हणजे त्या संबंधित कास्ट व्हॅलिडिटी समितीला आपला अर्ज वर्गवतो. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर 2012 नंतर आपण जातीचा दाखला काढला असेल आणि तो आपला मूळ गावचा नसेल तर मग कृपया पहिले तो जो दाखला आहे जातीचा तो बदलून घ्या आणि आपल्या मूळ गावावरनं जातीचा दाखला मिळवा, जर तुम्ही 2012 नंतर जातीचा दाखला मिळवला असेल तर. परंतु 2012 अगोदर हा नियम नव्हता, तुम्ही जिथं तुमचा रेसिडन्स आहे तिथनं पण तुम्ही जातीचा दाखला काढू शकत होता, तसा नियम नव्हता. परंतु आता 2012 नंतर मग तुम्हाला तुमचा जो मूळ गाव आहे तिथनंच तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं. तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट पाहून घ्या, 2012 नंतर जर तुमचा जातीचा दाखला हा तुमचा मूळ गावाचा नसेल तर तिथं तुम्ही मूळ गावावरनं काढून आणि मगच व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा.
आता आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहे, तर अर्जदाराचा मूळ म्हणजे दाखला जातीचा दाखला लागणार आहे, त्याची प्लस अटेस्टेड कॉपी, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याची अटेस्टेड कॉपी, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर रक्त नाते संबंधामध्ये नातेवाईकांची जर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर त्याची साक्षांकित प्रत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लावायच्या आहेत. आता समजा अर्जदाराचे वडील शाळा प्रवेश मानीव दिनांकापूर्वी नसल्यास, त्यात जातीचा नोंद नसल्यास किंवा वडील अशिक्षित असल्यास, तर पुढील कागदपत्रे आपल्याला लावायची. तर आता वडील वडिलांचा जे आपल्याला आपण देतोय एलसी देतोय, तर तो मानक दिनांक जर कव्हर करत नसेल तर अशा वेळेस मग आजोबांचा गाव नमुना 14 तुम्ही देऊ शकता, कोतवाल बुक नक्कल तुम्ही देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला. त्याचप्रमाणे काका आत्या चुलत आजोबा यांचा पण तुम्ही देऊ शकता गाव नमुना 14 किंवा तुमचा कोतवाल बुक नक्कल. आता हे बघा, हे गाव नमुना 14 जे आहे पूर्वी याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद असायची आणि त्याच्यामध्ये जातीचा पण उल्लेख केलेला असायचा. आता काही विभागामध्ये हे गाव नमुना 14 अवेलेबल आहेत, काही विभागामध्ये तिथं कोतवाल बुक हे अवेलेबल असतात, तर ते आपल्याला शोधायचंय. आपला ज्या जो पण विभाग आहे तिथं आपल्याला शोधायचं, ते इतका इझी नाहीये, परंतु तुम्ही जर ते शोध घेतला तर मिळतंय. आता जर आपण बार्टीच्या वेबसाईट वरती गेलो तर त्याच्यामध्ये एफएक्यूचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायरची जी लिस्ट आहे ती आपल्याला पूर्ण तिथं पाहायला भेटते. एकदा ही लिस्ट पाहून घ्या. जर तुमच्याकडे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही मग महसुली पुरावे पण म्हणजे देऊ शकतात, तर या प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे करू शकतात. आणि इथं हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्ही हे वाचून घ्यायचंय. हे फार जुने डॉक्युमेंट असल्यामुळे काही ठिकाणी जे आहे आपल्या अर्जदारांना अडचणी येतात, परंतु हे बघा आपल्याला म्हणजे जात सिद्ध करण्यासाठी आपल्याला एव्हिडन्स द्यायचे, तर तुम्ही एव्हिडन्स मिळतात तुम्हाला प्रयत्न करायचंय आणि काही व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून काही प्रॅक्टिकल पण व्हावं लागेल. प्रत्येक गोष्ट जी आहे ती म्हणजे नियमावर बोट ठेवून होत नाही, तर काही जे आहे ते आपल्याला प्रॅक्टिकल पण व्हावं लागेल, व्यवहारिक व्हावं लागेल आणि शोधलं तर मिळतंय, नक्की मिळतंय. तर हे सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण पाहून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला जे आहे, आता आपण जो ऑनलाईन अर्ज करणार आहे तो अर्ज म्हणजे 16, त्याची प्रिंट आउट घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला शपथपत्र 17 आणि वंशावळ म्हणजे ही म्हणजे शपथपत्र आता एज्युकेशन साठी असेल तर त्याच्यासाठी शपथपत्र 15A लागतो आणि वंशावळ 3 लागते. आता आपली वंशावळ कशी असतात हे बघा, इथं मेन जे आहे अनेक जण म्हणजे गफलतपणा करतात. काही लोक काय करतात, आता जसं वडील त्याच्यानंतर मग त्यांना किती मुलं मुली त्याच्या हिशोबाने देतात, आणि इथं समजा बहिणीची व्हॅलिडिटी असेल, भावाची असेल किंवा नसेल, तर मग त्यांचे जे दाखले वगैरे हे देऊन आणि तिथं वंशावळ सादर करतात. पण तसा करू नका. तुम्ही जी वंशावळ तयार करणार त्याच्यामध्ये सविस्तर आणि विस्तृत करा, म्हणजे समितीला तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांची जी जात आहे आणि तुमची जात ही एकच आहे आणि तुमचे नाते संबंध हे समितीला म्हणजे स्पष्ट होतील आणि त्यांचा जो समाधान पण होतो तिथं आणि त्यांना एक समितीला प्रोत्साहन पण मिळतो का बाबा ह्याची जो म्हणजे यांनी वंशावळ केलेली ह्या ती प्रॉपर आहे आणि हा याच जातीचा आहे. आणि अशा वेळेस समिती जी आहे तुमच्या मानक दिनांकापूर्वीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी पण मिळते. म्हणजे हा फार महत्वाचा वंशावळ रोल म्हणजे इम्पॉर्टंट रोल असतो का, तुम्ही जेवढी तुमची वंशावळ सविस्तर असाल, विस्तृत केली असाल आणि याच्यानुसार जेवढे तुमच्याकडे शक्य असेल तेवढे डॉक्युमेंट जर अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी प्रकरण जनरली रिजेक्ट होणार नाही. आता याच्यामध्ये काही ठिकाणी जे आहे नाव आडनावामध्ये बदल, अपभ्रंश असल्यास, वंशावळ प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला तसा उल्लेख करायचा असतो. अनेकांचे जे वडील किंवा आजोबा यांच्यामध्ये काही म्हणजे थोडासा फरक असतो किंवा अपभ्रंश असतो, मग अशा वेळेस ते जे काही म्हणजे आपला म्हणजे आहे तर ते आपल्याला आपल्या जे वंशावळचा अफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करायला पाहिजे. वंशावळ म्हणजे आपल्याला वंशावळ बनवताना फार अभ्यासपूर्वक करायचंय. लांबच्या नातेवाईकांचा पुरावा असल्यास नाते संबंध स्पष्ट होण्यासाठी आवश्यक कागदपत्र द्यावी. आता दुसरी गोष्ट, आता एखादा केसमध्ये असं होतो का आपल्या जवळचे जे नातलग आहे त्यांच्यावरनं आपण म्हणजे सिद्ध करू शकत नाही, मग लांबच्या नातलगांच्या मार्फत जर आपण सिद्ध करणार असू तर अशा वेळेस मग त्या लांबच्या नातलगांचे जमिनीचे फेरफार, 7-12 उतारा हे पण तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल जर तुमची जात तुम्ही लांबच्या नातलगांच्या वर्ण सिद्ध करणार असाल तर. आता मग अन्य जे प्रतिज्ञापत्र आहेत ते तुम्हाला तिथं सगळी लिहायची आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे कागदपत्र खरी आणि योग्य मार्गाने मिळवलेली आहेत, कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आणि जर कोणाची मोडी लिपी किंवा उर्दू लिपीतील कागदपत्र असल्यास मोडी किंवा उर्दू लिपिकारांचे जाणकारांचे लिपानंतर व शपथपत्र, म्हणजे जे पण लिपिकार आहेत त्यांचं म्हणजे ते ऍक्च्युली ते
लायसन्स होल्डर असतात तर त्यांच्याकडे त्यांचा एक शपथपत्र घ्यायचा असतो आणि ते भाषांतर जे लिप म्हणजे असतं येतं ते तुम्हाला तिथनं मिळवायचं असतो आणि कागदपत्रात कोणताही आपल्याला बदल वगैरे एडिट करायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट आपल्याला अनावश्यक गोष्ट जसं रॅशन कार्ड, वीज बिल, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र जे करंट डेटचे आहेत जे त्याची गरज नाही आपल्याला. जर समजा आपला वीज बिल कार्ड जुना असेल एकदम म्हणजे ओल्ड असेल तर ते ठीक आहे, परंतु नवीन जे आहे ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आता अनेकांचे जे म्हणजे कागदपत्रामध्ये डॉक्युमेंटेशन मध्ये बदल असतात. आता जसं विद्यार्थी शिकत असताना जात नोंदीतील बदल करण्याचा अधिकार उपसंचालक शिक्षण शिक्षण अधिकारी यांनाच आहे. याचाच अर्थ जुन्या मानव दिनांकापूर्वी शालेय नोंदीत बदल करता येत नाही. म्हणजे विद्यार्थी जर तिथं शिकत असेल आणि त्यावेळेस समजा तिचा जातीचा बदल करण्याचा अधिकार हे फक्त शिक्षण अधिकाऱ्यांनाच असतो. एकदा म्हणजे तो निघू शाळा सोडली का त्याच्यानंतर मग त्याला करता येत नाही. म्हणजेच जे जुन्या मानक दिनांकापूर्वीच्या ज्या शालेय नोंदी आहेत ते बदलता येत नाही. आता कास्ट व्हॅलिडिटी, आता अनेक आपण म्हणजे आता हे पाहिलं डॉक्युमेंट बेसवरती. आता एक दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज प्राप्त झालेत. म्हणजे असा एक जात म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत जर आपल्याला जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी जर आपण अप्लाय केला असेल तर त्याचा एक जीआर आहे. तर यानुसार पण जर आपल्याकडं म्हणजे आपण अप्लाय केला कास्ट म्हणजे आपल्या रक्त नाते संबंधांच्या कास्ट व्हॅलिडिटीवर तर आपल्याला हे करता येतंय. तर याच्यामध्ये बघा पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र. आता सदर वैधता प्रमाणपत्र दाखल केले असल्यास सदर वैधता प्रमाणपत्रास महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकरणाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे. हा जीआर आहे. म्हणजे कोणी आपल्या रक्त ब्लड रिलेटिव्हचा जर म्हणजे पुरावा दिला असेल तर त्याचा तो महत्वाचा डॉक्युमेंट महत्वाचा एव्हिडन्स म्हणून तो तिथं गणला जातो. परंतु एक गोष्ट त्याच जीआर मध्ये हे पण स्पष्ट केलंय, केवळ वर उल्लेख केलेले दस्तावेज सादर करणे याचा अर्थ अर्जदाराची शाबिती भारापासून मुक्तता झाली असा होणार नाही. म्हणजे तुम्ही हा जो कोणाचा ब्लड रिलेटिव्हचा एक डॉक्युमेंट तो अपलोड केला म्हणून तुम्ही मुक्त झाले असं होत नाही. तुम्हाला म्हणजे तुमची जात आहे ती म्हणजे सिद्ध करा. आता इथं म्हणजे एक हे जे वाक्य आहे ते म्हणजे आता आपण त्याच्यासाठी आता काय करायचंय. आता हे बघा आपण म्हणजे कोणाची आपल्या ब्लड रिलेटिव्हची वैधता प्रमाणपत्र जोडले तर आपला जात सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात सोपं आपली जी वंशावळ आहे ते विस्तृत आणि सविस्तर करा. आता इथं विस्तृत आणि सविस्तर केल्यामध्ये काय होईल का आपले हे सगळे जे नातलग आहेत ते आपल्या इथं कव्हर झालेले आहेत. लांबचे पण नातलग द्या, भलेच आपण इथलं जवळचे जे नातलगांचा कास्ट व्हॅलिडिटी जर वापरत असलो तरी पण मग इथं जे लांबचे नातलग आहे त्यांना पण कव्हर करा. आणि याच्यामुळे म्हणजे तुम्ही त्या जातीचे म्हणजे तुम्हाला जात सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जो वंशावळ आहे तो विस्तृत आणि सविस्तर केल्यानंतरच ते पॉसिबल होणार आहे. म्हणून याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीच्या वरनं तुम्ही जर तुमचा दावा सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बरोबर तुम्हाला तुमची जे वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करा. त्याच्या अनुरूप काही जे तुमच्याकडे अवेलेबल असलेले पुरावे ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समितीला तुम्ही त्याच जातीचे आहेत हे त्यांना कल्पना येईल आणि ते स्पष्ट होईल. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना घ्यायची विशेष काळजी. सर्व मूळ कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करावीत. छायांकित प्रत अपलोड करू नये. अर्जदाराच्या जात प्रमाणपत्रावरील माहिती ऑनलाईन प्रणालीमध्ये अचूक भरावी. सदरची माहिती आपल्या जात वैधता प्रमाणपत्रावर प्रिंट होणार आहे त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक करू नये. तर त्यावेळेस आपण ऑनलाईन करतो तर त्यावेळेस आपल्याला फार काळजीपूर्वक करायची आहे. एकदा म्हणजे तुमच्याकडे दाखला मिळाल्यानंतर जर तुम्हाला तिथं करेक्शन करायचं असेल तर तिथं फार अडचणीचं होतो. आता मानक दिनांकापूर्वीची जी जात नोंद असणारी जुनी कागदपत्र सर्वाधिक महत्वाची आहेत. त्याची मूळ प्रत स्कॅन करून अपलोड करावी. या पुरावा धारकाची नाते संबंध स्पष्ट होणारी कागदपत्रे जोडावी तसेच ती अपलोड करावी. आता आपला जो पुरावा धारक आपण ज्याचा पुरावा लावतोय ज्याच्यावर आपण आपली कास्ट सिद्ध करतोय तर त्याच्या संबंधित जी होणारी कागदपत्रे जसं म्हणजे शाळेचा LC असेल किंवा आणखी दुसरे जे काही रिव्हेन्यू डॉक्युमेंट्स वगैरे असेल तर ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचा जन्म दाखला,
प्रमाणपत्र अलीकडील काळातील असल्यास अपलोड करू नये. म्हणजे जे करंट डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड करायची गरज नाहीये. फक्त आपण करंट मध्ये समजा त्याचा बोनाफाईड असेल किंवा शाळेचा एलसी विद्यार्थ्याचा असेल तर ते अपलोड करायचे. परंतु जन्मदाखला हा करंट मध्ये जन्मदाखल्यामध्ये काही जातीचा उल्लेख नसतो तर त्याच्यामुळे असे कागदपत्र टाळायची आहेत. ऑनलाईन प्रणाली अर्ज भरल्यानंतर 15 दिवसाचे आज समिती कार्यालयात सादर करायचे. तर तुम्हाला जे तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे त्याचा सांक्षांकित प्रत तुम्हाला समितीमध्ये जाऊन प्रिंटआउट सोबत सांक्षांकित प्रत जी आहे ती समिती कार्यालयामध्ये नेऊन द्यायची आहे. आता अर्जदार तिथे एकदा स्वतः जाऊ शकतो किंवा पालकामार्फत ते सादर करू शकतो. आता मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये काही जे पुरावे आहेत, जसं त्या मुस्लिम समाजामध्ये शालेय नोंदीमध्ये जातीचा जसा उल्लेख नसतो, मानवी दिनांकापूर्वीचे मौसमी व व्यावसायिक पुरावे मग त्यांना तिथं आवश्यक असतात तर ते अपलोड करायचे असतात. म्हणजेच त्यांना जे शाळेच्या याच्यामध्ये त्यांचं फक्त मुस्लिम किंवा सुन्नी मुसलमान किंवा इस्लाम एवढाच लिहिलेला असतो. मागच्या वेळेस जे मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत त्यांनी मग डीम डेट पूर्वी त्यांचे जे पारंपरिक व्यवसाय जे आहेत त्याचे पुरावे तिथं त्यांनी जोडायचे आहेत. अन्य राज्यातनं जी व्यक्ती आलेली आहे तर त्यांनी ऍक्च्युली इथं त्यांना महाराष्ट्राच्या कोणत्याही सवलतीस ते पात्र नसतात आणि त्यांना जे नमुना 10 मध्ये प्रमाणपत्र मिळते आणि त्याच्यामध्ये ते बाहेरचे जे राज्याचे जे आहेत त्यांना महाराष्ट्रातले कोणतेही फायदे मिळत नाही. आता कायम रहिवास आपण पाहिलं, जसा सेवा नोकरी शिक्षण व कारावास इत्यादी कारणासाठी नसलेला रहिवास, म्हणजे तुमचा जो रहिवास आहे तो कायमचा, म्हणजे तुमचा जन्म झाल्यापासून तुम्ही कायम इथंच राहत आहेत, या जोगाचे तुम्हाला या आशयाचे तुम्हाला पुरावे तिथे द्यायचे. आता खोटा व चुकीची जात मिळवल्यास शिक्षेचा जो प्रावधान आहे दिलेला लाभ काढून घेणार, उदाहरणार्थ प्रवेश रद्द, 6 महिने ते 2 वर्ष सक्षम कारावास, 2,000 ते 20,000 रुपयापर्यंत दंड असतो. आता या समितीची जी कार्य पद्धती आहे याच्यामध्ये सहसचिव पेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी हा अध्यक्ष असतो. त्याच्यानंतर सदस्य म्हणून उपायुक्त समाज कल्याण आणि सदस्य सचिव म्हणून संशोधन अधिकारी आणि यांना सहाय्य करण्यासाठी पोलीस दल दक्षता पथक, आपण ज्याला त्याला होम इन्क्वायरी गृह चौकशी म्हणतो, तर त्याच्यासाठी पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई या पदांची तिथं म्हणजे संख्या मदतीसाठी समितीला सहाय्य करण्यासाठी असते. तर मित्रांनो, या प्रकारे जे आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण जे आहे ऑनलाईन अप्लाय करू शकतो आणि आजच्यासाठी आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद.